स्टॉक मार्केट रिलेटेड व्हिडिओज तर आपण खूप साऱ्या बनवल्या आहेत, खूप सारा एज्युकेशनल कॉन्टेंट पण मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, पण एक रिअल स्टोरी जी आमच्या क्लायंटसोबत घडली आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कशाप्रकारे मार्केटमध्ये बॅड प्रॅक्टिसेस सुरू आहेत ज्याचा फटका आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना होतो आहे हे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. हा व्हिडिओ बनवण्याचा बिलकुल प्लॅन नव्हता, पण त्या क्लायंटने मला इन्सिस्ट केलं की तुम्ही याविषयी सर्वत्र अवेअरनेस पसरवा, कारण आमच्यासारखेच अजून खूप सारे लोक फसली जाणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बनवा. म्हणूनच हा व्हिडिओ मी लगेचच बनवतो आहे, जसं मला या सगळ्या घटना समजल्या मी लगेच हा व्हिडिओ बनवतो आहे. सुरुवातीपासून सांगतो आहे, एक क्लायंट आमचा होता, त्या क्लायंटने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. त्याचं माझ्या टीमशी बोलणं झालं, त्याचबरोबर माझ्या टीमने त्यांना काही म्युच्युअल फंड सजेस्ट केले. एका मिडल क्लास घरातील तो मुलगा होता, जवळपास वय त्यांचं 30 वर्ष होतं, त्याने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये त्यांची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये होत होती. टोटल 20,000च्या आसपास त्यांची सॅलरी होती. मॅरिड होते, नुकतंच लग्नसुद्धा झालं होतं आणि एक छोटंसं गोंडस बाळसुद्धा त्यांना होतं. काही दिवसानंतर त्यांनी माझ्याकडून सजेशन मागितलं की सर मी कशाप्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो. तर मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही स्टॉक मार्केटबद्दल नॉलेज मिळवा, शिकून घ्या स्टॉक मार्केट काय असतं, आमच्या व्हिडिओज बघा, त्याचबरोबर वेगवेगळे यूट्यूबर्स अजून व्हिडिओज बनवतात त्यांचा कॉन्टेंट बघा, वेगवेगळे ट्रेनर्स यूट्यूबवर अवेलेबल आहेत, पुस्तकं वाचा, लिटरेचर वाचा, तुम्हाला जेवढं इनपुट मिळेल तेवढं घ्या, बॅक टेस्टिंग करा, पेपर ट्रेड करा, इन्व्हेस्ट करू नका. डिमॅट अकाउंट त्यांनी ओपन केलं, 5,000 रुपये हार्डली त्यांनी डिमॅट अकाउंटवर घेतले आणि फक्त बघत राहायचे मार्केट कसं चालतं काय चालतं. स्टडी चालू होता, सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या. फॅमिली छोटी होती, मिडल क्लास फॅमिली होती, खेडे गावातून हे लोक राहायचे, त्यांचा उदरनिर्वाह कसा बसा चालायचा. पण मुलगा शिकला, त्याने प्रगती करायला सुरुवात केली होती, त्याने आपल्या खूप साऱ्या व्हिडिओज बघितल्या होत्या, टर्म इन्शुरन्स त्यांनी बाय केला होता, हेल्थ इन्शुरन्स बाय केला होता, चांगल्या प्रकारे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय त्यांना करायचा होता, खूप मोठे व्हिजन्स त्यांचे होते. पण दुर्दैवाने एक वाईट घटना घडली आणि एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता मात्र कुटुंबामध्ये खळबळ निर्माण झाली, लहान बाळ होतं, नुकतंच लग्न झालेलं होतं, घरची परिस्थिती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखी झाली होती. फक्त आणि फक्त प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळत होते आणि अशा प्रसंगामध्ये घर चालवायचं कसं. वडील तर शेतीमधून रिटायर झाले होते, खूप कमी शेती होती, आता कष्ट करणं, इतरांच्या शेतामध्ये जाऊन मेहनत करणं त्यांच्याकडून घडणारं नव्हतं. पत्नी तर घरीच असायची, ती सुद्धा जॉब करत नव्हती, कारण त्यांचं शिक्षणसुद्धा खूप जास्त झालेलं नव्हतं, त्यामुळे त्या घरीच असायच्या. पण आता मात्र उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी करण्याची गरज होती. काही दिवस उलटले आणि 1 महिन्या 2 महिन्यांनी त्यांचा शेजारी त्यांना सगळ्या गोष्टी सांगू लागला. ऑलरेडी तुमचा इन्शुरन्स होता, त्याचे पैसे मिळाले, 1 कोटीचा त्यांचा कव्हर होता, मग काही LICs होत्या, टर्म इन्शुरन्स होत्या, या सगळ्यामधून बराच फंड कव्हर झाला, सोबतच छोटं मोठं सेव्हिंगसुद्धा होतं, जवळपास 1 कोटी रुपये त्यांच्याकडे आले. आता हे पैसे मंथली खर्च करत जायचे की सेव्ह करायचे याविषयी त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, म्हणून त्यांनी त्या शेजाऱ्याची मदत घेतली. तो मात्र एका MLM कंपनीसोबत जोडला गेला होता. आता ही कंपनी काय करायची, तुमचा जो काही फंड आहे तो तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10% देतो. प्रत्येक महिन्याला म्हणतोय मी, वर्षाला सुद्धा आता बँकेमध्ये 10% मिळत नाहीत, तर हे लोक प्रत्येक महिन्याला 10% देतात. आता तुम्ही जर त्यांचे एजंट बनला, डिस्ट्रीब्युटर बनला, तर ते तुम्हाला आणखीन 5% देणार, जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्यांच्यासोबत जॉईन केलं तर. म्हणजेच तुम्हाला 5% मिळणार ॲज अ डिस्ट्रीब्युटर आणि तुमच्या क्लायंटला सुद्धा 10% मिळणार, या आशेनेच त्या व्यक्तीने यांना सुद्धा तिकडे इन्व्हेस्ट करायला सांगितलं. आता 1 कोटी रुपये त्यांनी तिकडे पुन्हा इन्व्हेस्ट केले आणि प्रत्येक महिन्याला त्यांना 1,00,000 रुपये मिळणार होते. अगदी बरोबर ऐकताय, बी स्पेसिफिक जर तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांच्याकडे टोटल 1,07,00,000 रुपये शिल्लक होते. त्यामधले 1 कोटी रुपये त्यांनी तिकडे इन्व्हेस्ट केले आणि प्रत्येक महिन्याला त्यांना मिळू लागले 1,00,000 रुपये. असं 5 महिने चालत गेलं, टोटल त्यांना 5,00,000 रुपये मिळाले. पण 6व्या महिन्यामध्ये जे व्हायचं तेच झालं,
मी त्यांना विचारलं तुम्ही तिकडे काय इन्व्हेस्ट केलं होतं आणि कशाप्रकारे त्यांचं माझ्यासोबत इंटरॅक्शन झालं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांना विचारताना त्यांनी मला सांगितलं की सिक्युरिटी त्यांनी आम्हाला ही दिली होती की त्या कंपनीची एका ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईट सुरू होती, मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शनचा त्यांचा बिझनेस होता हे त्यांनी त्यांना सांगितलं होतं. आणि त्याच कन्स्ट्रक्शन फील्डमधली त्या जागेमधली काही सेल डीड यांच्या नावाने त्यांनी केलं होतं. म्हणजेच काय, तुम्हाला जर वाटत असेल ना आम्ही पळून जातोय, तर ही जागा 1 कोटीची तुमची आहे आणि जर आम्ही पळून गेलो तर ती जागा तुमची होईल असा स्टॅम्पसुद्धा त्यांना दिला होता. सिक्युरिटी होती, प्रॉपर सगळ्या गोष्टी होत्या, कंपनी होती, सोबत शेजारील एका व्यक्तीसुद्धा तिकडे काम करत होता. आता शेजाऱ्यावरसुद्धा आपला विश्वास असतोच, कंपनी आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपरली समजावून सांगितल्या होत्या, म्हणून आम्ही इन्व्हेस्ट केलं. 6व्या महिन्यात ते पळून गेले, 5 लाख रुपये मिळाले होते पण 1 कोटी रुपये घेऊन गेले होते. जवळपास 95 लाखाचं नुकसान झालं होतं. ज्या पैशावर त्यांचं पूर्ण आयुष्य अवलंबून होतं, लहान मुलाचं भविष्य त्याच्यावर डिपेंड होतं, वयस्कर आई वडिलांची ती काठी होणार होती, तीच संपत्ती आता निघून गेली होती. याचं काय कारण हे थोडंसं आता आपण डीपली पाहणार आहोत. पतीचा मोबाईल त्या पत्नीकडेच होता, कारण ते मयत झाल्यानंतर त्यांचा मोबाईल त्याच यूज करत होत्या. तेव्हा त्यांना रिचमीवरून मेसेज जाऊ लागले, म्युच्युअल फंडचे मेसेज काही येऊ लागले की तुम्ही तुमच्या अकाउंटवर सफिशियंट बॅलन्स मेंटेन करा, कारण तुमची SIP कट होणार आहे. जवळपास 1-1.5 वर्षापासून त्यांचे पती आमच्याकडे SIP कट होत होती, त्यामुळे त्यांनी रिचमीच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, झालेला सगळा प्रकार सांगितला. आता यामुळेच आम्हाला हे समजून चुकलं की या घटना आता आमच्या क्लायंटसोबत घडत आहेत, आमच्या जवळच्या लोकांसोबत घडत आहेत. आता मात्र याच्यासाठी काहीतरी करायला हवं, म्हणूनच हा अवेअरनेसवाला व्हिडिओ आम्ही बनवतो आहे. यातून काय झालं की या लोकांनी 1 कोटी रुपये तर घेतले, पण देताना जी जमीन दिली होती त्या जमिनीची किंमत हार्डली 1-2 लाख रुपये सुद्धा होणार नाही. पुणे सिटीच्या पूर्ण बाहेर एका माळ रानावर ही जमीन होती आणि ती आम्ही जागा डेव्हलप करणार आहोत, म्हणून त्यांनी एक मोठा माळ रान दाखवला होता, छोटीशी एक कमान बनवली होती आणि तिकडे एक पोस्टर बनवले होते, एक बॅनर लावले होते आणि सांगण्यात आलं होतं की ही जागा आमची आहे, फलाना ढिमकाना कंपनीची आहे आणि आम्ही ही जागा डेव्हलप करून मोठी सिटी उभा करणार आहोत, हे आमिष त्यांना दाखवलं होतं. पण तीच जागा, चला 2-4 लाखाची तर ठीक, ती तर माझी आहे का? बिल्कुल नाही. ती जागा अशाच 20-25 अजून लोकांना देण्यात आली होती, त्यांनासुद्धा सांगण्यात आलं होतं की ही जागा तुमची आहे. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली. त्या व्यक्तीबरोबर बोललेल्या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. मी प्रॉपरली त्यांना हे गाईड केलं होतं की स्टॉक मार्केटमध्ये खूप जास्त पैसा इन्व्हेस्ट नका करू. त्यांचं म्हणणं हे होतं की मी 20,000 रुपये कमवतो आहे, माझा खर्च 5-7 हजारामध्ये भागतो आहे, उरलेले 10-12 हजार आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू, डे ट्रेडिंग करू, त्याचबरोबर फ्युचर ऑप्शनमध्ये करू किंवा जे करतायत त्यांच्याकडे देऊ, हा त्यांच्याही मनामध्ये विचार आला होता. आम्ही सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या, त्यांना समजावून सांगितलं होतं तुम्ही अजून नवीन आहात, या गोष्टी करू नका, डायरेक्ट कुणाच्याही हातात पैसा देऊ नका. त्यांना सगळ्या गोष्टी समजल्या होत्या, पटल्या होत्या, ते प्रॉपर मार्गाने जात पण होते, पण ही लिंक शेवटी तुटली. शेवटी आलेला पैसा कसा युटिलाइज करायचा हे त्यांना कळायलं नव्हतं. पण मी त्यांची चूक आहे असं बिलकुल म्हणणार नाही, कारण त्यांना एक छोटीशी अपेक्षा होती की आपल्याकडे जो पैसा आला आहे तो पैसा तसाच राहील, माझ्या मुलाचं भविष्य पुढे उज्ज्वल होईल, त्यामधून जे व्याज येणार आहे, महिन्याला जी रक्कम येणार आहे, त्याच्यामध्ये आपण घर चालू, सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील आणि पुढे जाऊन माझ्या मुलाच्या लग्नासाठी, त्याच्या भविष्यासाठी या सगळ्या पैशाचा वापर होईल. पण तेच त्यांचं स्वप्न तिकडेच भंग झालं. पती गेला तो गेलाच, सोबत जी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याच्या माध्यमातून जो पैसा मिळाला होता, ज्याच्यामधून त्यांचं भविष्य ठरणार होतं, तो सगळा पैसा सुद्धा गेला. म्हणून शेवटी तुम्हाला एकच विनंती करतो, जेव्हा कुठे इन्व्हेस्ट कराल तो सगळा पैसा तुमच्याच अकाउंटवर असायला हवा. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय तर तो पैसा तुमच्याच डिमॅट अकाउंटमध्ये असायला हवा, कुणाकडेही तो पैसा देऊ नका. मला खात्री आहे तुमच्या गावामध्ये, माझ्या गावामध्ये, तुमच्या सिटीमध्ये, माझ्या सिटीमध्ये, माझ्या देशामध्ये आणि तुमच्याही देशामध्ये हजारो कंपन्या अशा फ्रॉड आहेत ज्या सुरळीतपणे चालू आहेत, त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. त्यामुळे लवकरात लवकर मला कमेंट करून सांगा त्या कुठल्या कंपन्या आहेत, प्रत्येकाला समजायला हवं आणि प्रत्येकाने एकदा कमेंट बॉक्स चेक करा. तुम्हाला वाटत असेल तुम्ही अशा एका चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली, रिस्की ठिकाणी एखाद्या गुंतवणूक केली, तर मला कमेंट करून सांगा, माझी टीम तुम्हाला रिप्लाय देईल. लवकरात लवकर अशा फ्रॉड ठिकाणातून बाहेर पडा,
तुमचे पैसे रिकवर करून घ्या. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येकाला कळायला हवं चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक व्हायला नको. आणि जे तुम्हाला खोटी कमिटमेंट देतात, महिन्याला 2% देतो, 5% देतो, 8% देतो, दॅट इज इम्पॉसिबल. हे कधीतरी होऊ शकतं. स्टॉक मार्केटमधून पण पैसा मिळतो, नो डाऊट, 100% मिळतो. पण प्रत्येक महिन्याला जर तुमची अपेक्षा असेल मला 10% मिळतील, 100% मिळणार नाहीत. एखाद्या महिन्यामध्ये मिळतील, पण एखाद्या महिन्यामध्ये 10% लॉससुद्धा होणार आहे, 5% लॉससुद्धा होणार आहे, हे पण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे अशा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा, प्रत्येकाला ही गोष्ट समजायला हवी, आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.